संजय राठोड यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आणि या सरकारमध्ये भाजप आणि शिंदेगट हे एकत्र आहेत. आता भाजपनं संजय राठोड यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे करतात. कारण भाजपनंच राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दबाव आणलेला होता, त्यांना आता पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं गेलं म्हणजे भाजपनं त्यांची नाहक बदनामी केली होती अशी टीका सुप्रिया सुळे करतात. संजय राठोड यांच्या मंत्रिपदावरनं आता शिंदेगट आणि भाजपवर सर्व स्तरातनं टीका होतीय. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे. ताई, अखेरीस लवकरच जो मंत्रिमंडळ विस्तार होणार होता तो अवघ्या 39 दिवसांनी झालेला आहे, काय प्रतिक्रिया? नाही, सगळ्या मंत्र्यांचं मनापासून शुभेच्छा. देर आहे, दुरुस्त आहे. संजय राठोड असतील, अब्दुल सत्तार असतील, ज्यांच्या विरोधात काही प्रकरणं न्याय प्रविष्ट आहेत, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, त्यांना मंत्रिपद दिलेलं. संजय राठोडांबद्दल आमचं मत त्या दिवशीही तेच होतं, आजही आहे आणि उद्याही तेच राहील. कारण आम्ही तेव्हाही म्हणत होतो की पूर्ण इन्क्वायरी होऊ द्या, घाईघाईने त्यांचा राजीनामाचा आग्रह करू नका. पण भारतीय जनता पक्षानेच फार आग्रह केला, फार त्यांना जेलमध्ये टाकेस्तोवर अशी खालच्या पातळीची जाऊन भाषा ही भारतीय जनता पक्षाने केली आहे आणि त्यांनीच आता क्लीन चीट देऊन त्यांना आणलेलं आहे. त्याच्यामुळे माझी भारतीय जनता पक्षाला विनम्रपणे संजय राठोडांच्या वतीने विनंती आहे की संजय राठोडांची, त्यांच्या बायकोची, त्यांच्या मुलांची आणि बंजारा समाजाची माफी ही भारतीय जनता पक्षाने मागितली पाहिजे. कारण का जेव्हा तुम्ही बिनबुडाचे आरोप असे करता ते कुटुंब कशातून जातो, तो समाज कशातून जातो. संपूर्ण महाराष्ट्रानी एक मंत्री म्हणजे त्यांनी तर खरं महाराष्ट्राचीच माफी मागितली पाहिजे. कारण महाराष्ट्राचा अपमान भारतीय जनता पक्षाने केला आणि पूजा नावाची आपली महाराष्ट्रातली एक जी युवती आहे तिच्यावर जो काय अन्याय झाला तो नक्की कोणी केला ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. कारण का शेवटी ही महाराष्ट्राची लेख आहे आणि आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की आपल्या लेखी जी जे काय कुणावर अन्याय झाला असेल तर तिला हा न्याय द्यायचं काम ही सावित्रीबाईंची लेख आहे, तिला हा मिळालाच पाहिजे. कॅमेरामन इरफान शेख, समीर राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.